महाशिवरात्री निमित्त बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात प्राचीन गर्गाचार्य मंदिर, मोठे जुने महादेव मंदिर, म्युनिसिपल हायस्कूल येथील महादेव मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. म्युनिसिपल हायस्कूल येथील महादेव मंदिरात शिवभक्त मंडळाच्या वतीने 25 क्विंटलचा महाप्रसाद वाटप करण्यात येत आहे. आळसना रोडवरील सोमेश्वर धाम येथे नागरी हक्क संरक्षण समितीच्या वतीने शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विधिवत पूजन करून भगवान शिवाची मूर्तीने या परिसरात चैतन्य निर्माण झाले आहे. यावेळी नागरी हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष किरण बापू देशमुख, अध्यक्ष ढगे रामेश्वर गावंडे, अलोक मिश्रा, अशोक गडकर, निकुंज देशमुख, पंजाबराव देशमुख, पंकज तापी, हर्षद बाळापुरे, गोपाळ अंबुसकर, रवी कराळे, अशोक तायडे, किशोर कराळे, राजेश मुरे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात ठिकठिकाणी शिवमंदिरात फराळाचे वाटप करण्यात आले. MCN न्यूजकरिता रवींद्र शेगोकार, शेगाव.